सुप्रभात मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या अकरा जूनच्या भागात आपण पाहणार आहोत की आपू आणि शशांक पिकनिकला निघतात तेव्हा आता सर्व तयारी करून पिकनिकला जाण्यासाठी आपू आणि शशांक बाहेर येतात तेव्हा शशांक अपूर्वाला माकड बोलतो तेव्हा आपू माकड होऊन माकडासारखी शशांकच्या पाठीवर उडी मारते आणि आहे मी तुझे माकड असे सांगते त्यानंतर आपू आणि शशांक पिकनिकला येतात तेव्हा आपू शशांकला आपण घरापासून बाहेर फिरायला आलो ना मग मला तुझ्या हातचा चहा घ्यायचा असे सांगते तेव्हा शशांक त्याला, त्याला त्याच्या हाताने चहा करता येतो असे सांगतो तेव्हा आपू शशांकला तो खोटही बोलत असल्याचे सांगते आणि शशांकला चहा बनवता येत नसल्याचे बोलते तेव्हा शशांक आपूला तिला त्याच्या हातचा चहा का प्यायचा आहे असे विचारतो तेव्हा आपू सांगते की आपण घरापासून एवढ्या लांब आलो तेव्हा इथे पण पन्ना काकू माईसारख्या काम करणाऱ्या बायका बाहेर काम करत असतात तेव्हा घरात जशा बायका काम करतात तसे बाहेर फिरायला आल्यावर काम करण्याची जबाबदारी पुरुषांनी घ्यायची असते असे आपू शशांकला सांगते आणि आपू शशांकला कोणाचीही मदत न घेता तुम्ही पुरुष लोक कसे स्वयंपाक करतात हे तिला बघायचे असल्याचे आपू शशांकला बोलते तेव्हा शशांक आपूला स्वयंपाक करण्याचे चॅलेंज स्वीकारतो आणि तिचे चॅलेंज स्वीकारून जर मी स्वयंपाक करून दाखवला तर काय दिसेल मला असे शशांक आपूला बोलतो तेव्हा आपू शशांकला त्याने जर तिचे चॅलेंज पूर्ण करून दाखवले आणि स्वयंपाक करून दाखवला तर तो मागेल ते देण्यास आपू तयार होते तेव्हा शशांक आपूबरोबर स्वयंपाकाची पैज लावतो तर आता शशांक आपूसाठी पिकनिकला आल्यावर आपूला स्वयंपाक करून चॅलेंज जिंकणार का तर चॅलेंज जिंकल्यावर आपू शशांगला काय देणार हे बघण्यासाठी आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा